अगं आय 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 काय फोडलं जा तुम्ही आय जो काय हाय मी आज जयवंत भोसले त्यो फक्त आणि फक्त तुमच्यामुळं आहे. म्हणजे बघा की लई जण म्हणाल ती 1,000 सबस्क्रायबर व्हायला लई दिवस लागत्यात, व्हिडिओ पहिल्या लाईक यायला लई वेळ लागतोय. तुमचं हे प्रेम बघितलं की नाही आता, की आत्ता असं वाटायला लागेल की सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं व्हिडिओ करून टाकावं. म्हणजे बघा की पहिल्याच व्हिडिओला जवळजवळ 1,000 व्ह्यूज आले आणि म्हणजे त्याचं मिनिटसुद्धा रेकॉर्ड ब्रेक झाल्यासारखं वाटायला लागले मला तरी, कारण 1,600 मिनिटापेक्षा जास्त काहीतरी ती व्ह्यू झालेला आहे आणि सबस्क्रायबर 375च्या वर मागापर्यंत होते, आत्ता तर 400च्या वर गेला असतील एक व्हिडिओ. आणि एवढं म्हणजे तुमचं प्रेम किती आहे तुम्ही दाखवल्याचा बघा. आणि असंच हे प्रेम कायम दाखवावं, अजून जरा वाढवावं, ते तुमच्या मित्रासनी, तुमच्या घरातले असणे, तुमच्या आजूबाजूचे असणे, तुमच्या त्या माणसासनी, तुमच्या ह्या माणसासनी, सगळ्यांनी सांगा किती तेवढं ते सबस्क्राईब करा आणि ती घंटी मारायला. हां आता कसे. नमस्कार, जाम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मी जयवंत भोसले आणि मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न, काय सांगशील जयवंता? तर मी आज तुम्हाला सांगणार आहे युवक युवतींच्या काळजातला प्रश्न, प्रेम. काळजात कळ मारली होती तर त्या विषयावर काय बोलणार, त्या विषयावर फक्त एकच माणूस बोलू शकतोय, एकतर त्यात यश मिळवलेला नाहीतर त्यात माती खाल्लेला. अर्थातच मी माती खाल्लेला हो लय वेळा. आता तुम्हाला काय खोटं सांगायचं तर त्या गोष्टीबद्दल सांगायचं म्हणजे आता लहानपणीची आजकालची पोरं काय करतात की सणावाळा ज्या ह्याच्या इतिहासच्या पुस्तकातल्या असतात त्या जोड्या जुळवत जुळवत आपल्या पण जोड्या जुळवत्यात. म्हणजे आमचं तसं तोबाड बघितल्यावर तुम्हाला वाटलं असेल की ह्याची अवस्था फँड्रीतल्या जब्यासारखीच आहे. खरं आहे ते. काय झालं आहे, फँड्रीतल्या जब्याने काळ्या चिमण्यांची राग एवढी मारूनसुद्धा त्याला शालू मिळाने. पण मला एक तक्रार करायची आहे त्या डायरेक्टरांच्यावर. अहो जर बाहुबलीतला बाहुबली डुकराची शिकार करून देवसेनेला इम्प्रेस करत असेल तर मग फँड्रीतल्या जब्यासाठी वेगळा नाही आहे का? मग त्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायला नको काय सांगा. मग ते जब्याच्या अवस्थेसारखी आमची अवस्था झाली आहे. पण तुम्ही पण कॉलेजमध्ये शाळेत असताना असं काहीतरी डाव केला असतील की ते प्रपोज करायच्या पद्धती वगैरे तुमच्या पण असतील की आहेत ना. प्रपोज करायच्या बाबतीत म्हणाल तर आमचे एक मित्र आहे दलिंदर संत्याबाई. संत्याबाईची काय गोष्टच निराळी बघा. ते म्हणजे कसं, तिने पुस्तकच आणलेलं एक प्रपोज करायच्या 101 पद्धती, त्या पुस्तकातलं बघायचं आणि दुसऱ्या दिवशी ते अप्लाय करायचं. एक दिवस गेला हो स्टँडवर, एसटी स्टँडवर, हो कॉलेज सुटलेलं, पोरींचा घोळका होता आणि ह्यो गुलाब घेऊन गेला एका पोरगीला विचारायला. पोरी जवळजवळ 30-40 पोरी, त्यातनं असं ओ जरा इकडे या म्हणल्यावर पोरगी म्हणली ओ इकडे या कोण कळना, तर ओ ती बटवाली बटवाली ओ इकडे आहे की ती बिचारी पोरगी पण आली त्याच्या पुढ्यात. गुलाबजीनं म्हणतंय आय लव यू. आता आय लव यू म्हणल्यावर पोरगी पण जरा घाबरली की हो, म्हणजे डायरेक्ट येऊन असं विचारतोय म्हणल्यावर घाबरणारच ना. तर पोरगी म्हणली सॉरी आय एम एंगेज. एवढं ऐकून गप कुत्र्यासारखं यायचं की नाही परत तिथं आणि दरिद्रीपणा दाखवलाच. ओ त्यातच काहीतरी ऍडजस्ट करा की बघा की काय ऍडजस्ट होते काय असं म्हणून आले. ऍडजस्ट करा ही काय कंडक्टरची सीट आहे वे बाबा, कंडक्टर तिकीट काढाय गेला आणि त्यो येईपर्यंत जरा असं बसूया, नंतर त्यो आला की उठून जाऊया. अहो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा मामला आणि हो म्हणतो त्यातच काहीतरी ऍडजस्ट करा की ते ह्याला कुठे न्यायच्या लायकीचाच नाही हो. तर अशी तिची 1760 म्हणजे इचारायला जाईल तिकडं असं काहीतरी झोंबडं घेऊन येते. एकदा तर एका पोरगीकडे मागितला नंबर येणे, नंबर देता का म्हटल्यावर तिने सांगितलं 7. अहो सँडलचा नाव म्हणते मोबाईल नंबर. आता सँडलचा नंबर द्यायला यावर काढायला पाहिजे की पोरगी आपली इज्जत काढायला लागल्या. तर असा आमचा संत्याबाई हिने एका पोरगीतल्या 19 वेळा प्रपोज केलं. 19 वेळा केल्यावर नाहीच म्हणायची पोरगी प्रत्येक वेळी आणि बिचारी 20व्या वेळी ह्याच्यावर म्हणजे ह्याचा हे पराक्रम बघून म्हणाली होय म्हणू यायला. होय म्हणलं आणि सिटीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदाच भेटायला गेलीत. पहिल्याच भेटीत भावाचा गेम झाला, पोरगीच्या भावानं बघितले. तेव्हापासून आज तक काही त्या पोरगींपर्यंत त्याचं तोंड बघायला नाही. तर हे असं दरिंदर प्रपोज करायला की बऱ्याच पद्धती वापरून मित्रांनी आमच्या काशी केलेली. असं प्रपोज करणं एवढं सोपं काम नाही हा, म्हणजे त्याला डेअरिंग लागते, डेअरिंग आणि आपल्यासोबत जरा मित्र लागतात, भक्कम पैलवान मित्र. तर त्या बाबतीत पोरी पण डेअरिंगमध्ये असतात. आमच्या एका कार्यकर्त्यानं 11वीत असताना एका पोरगीला विचारलेलं तर ओ रिस्पॉन्स आहे काय असं विचारल्यावर ती पोरगी म्हणली देत नाही जा. म्हणजे असा ॲटिट्यूड की जसं काय की नाही मार फक्त मारायचंच राहिलेलं त्याला एक एक. म्हणजे हे आमच्या काळचं, आमच्या आधीच्या काळचं तर त्याच्यापेक्षा वेगळे.
म्हणजे बघा की आमच्या एका म्हणजे गावातल्याच एका दोन कार्यकर्त्यांनी विचारलेलं, ते अजून पण सगळी लोक आता ती आठवण काढतात. पोरगीला जाऊन विचारायला गेले तर त्याचा मित्र विचारायचा आहे तो साईडला थांबलाय आणि ह्यो जाऊन म्हणतोय पोरगीला, तो पहा तो तरुण युवक, त्याला तुमचं हृदय आवडलंय आणि त्याच्या त्याला तुमच्या हृदयात येण्यासाठी तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडाल का? तिच्या भावाने 2 दिवसांनी यांनी उघडा करून करून एवढा मारला, तेव्हापासून ही कॉलेजला जायला नाही. तर अशा पण काही घटना असतात. त्यामुळे कसं प्रत्येकाला यश मिळेलच असं नाही, प्रत्येकाला अपयशच मिळेल असं नाही, फक्त ते नशिबाचा भाग आहे. नाहीतर कसं होतंय, आमच्या एका कार्यकर्त्याच्या बाबतीत असं झालं, 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये, म्हणजे 3 वर्ष ड्रेस घेतले ना, गिफ्ट घेतलं, पाहिजे ते आणून दिलं आणि 3 वर्षानं पोरगी म्हणत्या मम्मी पप्पा तयार होणार नाही तुझा जॉब चांगला नाही म्हणून. मग 3 वर्ष काय झक मारत होता काय तुम्ही? म्हणजे अशा पण गोष्टी असतात. एक एक तर असे म्हणतात मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही असं म्हणणाऱ्याने आता 2-2 पोरे झाल्यात. आमच्या एका मित्राच्या नट्टीने तर कहरच केला, म्हणाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मम्मी म्हणाले विष पिणार त्यामुळं आपण काय लग्न करा नको, हे असू कुठं असते काय सांगा. तर ह्याला पोरं पण जबाबदार तेवढीच असते. आता पोरांचं कसं, मम्मी आमची वांड आहे बघ, उगस तुझा छळ करल, मला तुझी काळजी आहे त्यामुळं आपण वेगळं राहूया असे. म्हणजे गाडीवर फिरताना तेवढी नट्टी पाहिजे आणि लग्नाच्या वेळी तेवढी नको वय हां असे करतच वय, असं हे चालत नाही हो प्रेमाचे ह्याच्या. फक्त काय प्रेमाची पेक्षाही जास्त मज्जा असते ती ब्रेकअपमध्ये मित्रांच्यासाठी. म्हणजे आता ब्रेकअप झाला, पार्टी पाहिजे असली की लगेच आठवण आणून द्यायची, आठवण करून दिली की ते लगेच चालतंय घेऊनच जाते आपल्याला. तर असं काही मित्र पण असतात की म्हणजे साथ देणारे आणि साथ घेणारे. तर अशा या प्रेमाच्या विषयावर बोलायला तेवढं थोडंच आहे. आणि ब्रेकअप झाल्यावर खरी मज्जा म्हणायला गेला तर पिल्लूचं रूपांतर कुत्र्यात होतंय, शोनाचं रूपांतर त्या लोखंडात होऊन जातं आहे आणि बबड्याचं रूपांतर डबड्यात होतं आहे. असं हे म्हणजे अचानक बदलते की नाही ते ब्रेकअपच्या ह्याच्यात, की मी जीव लावणारे असते ती जीव घ्यायला उठते राव. मग हे प्रेमात माती खायचं काय उपयोग नाही हो, आपला वेळ जातोय सगळं फुकट, म्हणजे पैसा फुकट, वेळ फुकट आणि आयुष्य सगळ्यात महत्त्वाचं फुकट, जसं आमचं आता निम्मार्ध गेलेलंच आहे. तर ह्या अशा गोष्टीत जरा जपून राहावा ह्यासाठी हा छोटासा प्रयत्न म्हणा. हा व्हिडिओ म्हणजे एक कॉमेडी करायचा होता पण यातनं जरा असं ओरिजिनल सगळ्यांचं सत्य बाहेर आलेलं आहे. सदर ह्या घटना काल्पनिक आहेत आणि याचा कुणाशीही संबंध नाही, जर आला तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. तुला एकच सांगतो मी, पहिल्यांदा तुला फोन केला आणि शेवटचा केलाय. माझ्या पूर्वीच्या नादाला लागू नको. असल्या पोकळ धमक्यांना घाबरून वठणीवर येणार मी नाही, मी हरामखोर मनुष्य.